हाय फ्रेंड्स, खूप खूप स्वागत माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे रुपाली सरोदे. आणि आज आपण बघणार आहोत की घरच्या घरी शेजवान नूडल्स कसे बनवायचे अगदी कमी वेळामध्ये, ते पण हॉटेल्स टाईप, छान टेस्टसुद्धा आणि एकदम चमचमेत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. तर या ठिकाणी मी पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आणि त्या पाण्याला उकळी आल्यानंतरच आपण जे नूडल्स आहेत तर ते त्याच्यामध्ये टाकायचे आहेत, किंवा तुम्ही पॅकेट इन्स्ट्रक्शननुसारसुद्धा त्याला बॉईल करू शकता. पाण्याला उकळी आल्यानंतर टाकले म्हणजे मग त्यांचं गाळ होत नाही, आणि पाण्याला उकळी न येता जर टाकले तर ते एकदम चिकट चिकट होतात आणि व्यवस्थित आपले नूडल्सचे जे प्रत्येक जो नूडल्स आहे तर तो सेपरेट होत नाही. आता याला छान आपण 5 मिनिटासाठी उकळून घ्यायचं आहे. छान उकळल्यानंतर तो चांगला शिजतो पण आणि अगदी सुटसुटीत बनतात. ते शिजताना तुम्ही ह्या पाण्यामध्ये थोडंसं चमच्याभर तेलसुद्धा वापरू शकता आणि थोडंसं मीठसुद्धा टाकायचं आहे, म्हणजे जे नूडल्स आहेत तर त्यांना छान चवसुद्धा येते. आता या ठिकाणी 5 मिनिट झालेले आहेत आणि आपण आता हे जे नूडल्स आहे तर ते आपण चाळणीमध्ये काढून घेणार आहोत, म्हणजे सगळं पाणी जे आहे तर ते निथळलं जाईल आणि आपले नूडल्स हे छान कोरडे फटफटीत निघतील. छान शिजलेले आहे आणि प्रत्येक जो आहे पी तर तो सेपरेट झालेला आहे. आता या ठिकाणी मी गाळून घेतलेलं आहे आणि चाळणीमध्ये जरा वेळ थंड होण्यासाठी ठेवते, म्हणजे छान मोकळे मोकळे होतात ते. तोपर्यंत मी तिकडे फोडण्याची तयारी करणार आहे. आता या ठिकाणी मी घेतलेला एक पॅन आणि पॅनमध्ये मी 3 ते 4 चमचे ऑइल घेणार आहे आणि ऑइल कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. आणि ही सगळी जी प्रोसेस आहे तर ती हाय फ्लेमवर करायची आहे, कारण चायनीज म्हटलं की सर्व ज्या रेसिपी आहे तर त्या हाय फ्लेमवरच करायच्या असतात. आता यामध्ये मी टाकणार आहे भरपूर सारा कट केलेला लसूण आणि खूप सारा अद्रकसुद्धा टाकणार आहे, कारण चायनीज रेसिपी म्हटल्या की अद्रक आणि लसूण खूप जास्त वापरला जातो, त्याच्यामुळे त्याला जास्त स्पायसीनेस येतो आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते. आता हे जे लसूण आणि अद्रक आहे तर ते एकदम लालसर फ्राय करून घ्यायचं नाही आहे, त्याला फक्त थोडंसं सॉटी करायचं, म्हणजे तळल्यासारखं करायचं अगदी काही सेकंद किंवा एखादा मिनिट. आणि लगेचच आपण त्याच्यामध्ये जी शिमला मिरची बारीक उभी कट करून घेतलेली आहे, कांदा, त्याचबरोबर तुम्ही गाजर किंवा बीन्स म्हणा, टमाटर म्हणा, तुम्हाला आवडेल त्या व्हेजिटेबल्स तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. आणि आता हे जी शिमला मिरची आणि कांदा आहे तर तो थोडासा सॉटी करून घ्यायचा आहे, एकदमच लाल करायचा नाही, कारण चायनीज फूडचा जो क्रंचीनेस आहे किंवा जो क्रश आहे तर तो कच्च्या भाज्यांमध्ये छान लागतो. त्यानंतर मीठ टाकलेलं आहे, बारीक कट केलेला उभा चिरून घेतलेला आहे मी कोबीसुद्धा, छोटा नाही कट करायचा शक्यतो, कारण चायनीज फूडमध्ये उभा कोबी छान लागतो. आणि हा सुद्धा मी अगदी मिनिटभर थोडंसं फक्त फ्राय करणार आहे, जास्त लालसर होऊ देणार नाही आहे. तर या ठिकाणी हाय फ्लेम करून मी फक्त मिनिटभर याला हलवून घेतलेलं आहे आणि थोडंसं वाफळल्यासारखा होतो आहे आपला कोबी, म्हणजे त्याच्यात मधला जो आतमधला जो क्रश आहे तर तो तसाच लागला पाहिजे आपल्याला नूडल्स खाताना सुद्धा. आता यामध्ये मी बाकीचे सॉस वगैरे टाकून घेते. तर या ठिकाणी मी टाकलेला आहे 1 चमचा चिली सॉस. त्यानंतर 1 चमचा सोया सॉस. त्यानंतर 1 चमचा टोमॅटो सॉस, की जो मी घरीच बनवलेला आहे, तुम्ही जास्तसुद्धा यूज करू शकता पण ऑलरेडी माझा टोमॅटो सॉस भरपूर स्पायसी, त्याच्यामुळे मी 1 चमचा यूज केलेला आहे. त्याच्यानंतर 1 ते 1.5 चमचा किंवा 2 चमचेसुद्धा तुम्ही शेजवान चटणी वापरू शकता, तुम्हाला जेवढा स्पायसीनेस हवा तो. तर ही शेजवान चटणीसुद्धा मी घरीच बनवलेली आहे आणि रेसिपीसुद्धा अपलोड केलेली आहे, तुम्हीसुद्धा नक्की बघा.
तर आता हे सुद्धा मी छान हलवून घेणार आहे। तर आता या ठिकाणी मी टाकणार आहे अर्धा किंवा एक चमचा, तुम्हाला जसा स्पायसीनेस हवा त्यानुसार तुम्ही सुद्धा वापरू शकता। तर मी या ठिकाणी टाकलेले आहे मिरेपूड, ती पण अर्धा चमचा, कारण ऑलरेडी मी चिली सॉस टाकलेला आहे आणि टोमॅटो सॉस सुद्धा थोडासा स्पायसी आहे, शेजवान चटणी पण, त्याच्यामुळे स्पायसीनेस मला कमी पाहिजे मुलांसाठी, त्याच्यामुळे मी अर्धा चमचा मिरेपूड वापरलेले आहे। त्यानंतर आपण आपले जे नूडल्स आहेत तर ते थंड झालेले आहेत छान आणि अगदी मोकळे सुटसुटे झालेले ते टाकून घ्यायचे, चिमट्यानेच टाकायचे शक्यतो, कारण कलथ्याने वगैरे किंवा चमच्याने तर ते येत नाही या चमच्यामध्ये, मग चिमट्याने पकडून आपण इझिली टाकू शकतो। आणि आता हे जे नूडल्स आहे तर ते सुद्धा आपण हाय फ्लेमवर छान फ्राय करून घेणार आहे आणि चवीपुरतं मीठसुद्धा टाकायचं आहे। पहिले पण आपण शिजताना मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे अंदाजाने टाकायचं, नाहीतर मग खारट होईल। त्यानंतर मी टाकणार आहे अर्ध्या लिंबाचा रस, तुम्ही सायट्रिक ॲसिड किंवा व्हिनेगरसुद्धा वापरू शकता, त्याच्याने टेस्टसुद्धा छान येते। आणि परत एकदा 2 ते 4 मिनिट आपण त्याला वाफवून घेणार आहे, छान फ्राय करून घेणार आहे। आणि आपले हे जे नूडल्स आहेत तर ते रेडी झालेले आहे, याचबरोबर तुम्ही त्यामध्ये कांद्याची पातसुद्धा बारीक कट करून टाकू शकता आणि सर्व करू शकता। त्याचबरोबर सर्विंग करताना तुम्ही कट केलेला कोबीसुद्धा टाकू शकता आणि शेजवान चटणी बरोबर म्हणा किंवा शेजवान सॉसबरोबर तुम्ही ते सर्व करू शकता। मी मुलांसाठी बनवलेलं आहे त्याच्यामुळे मी वरून गार्निशिंग केलेली नाही कोबीने किंवा कांद्याच्या पातीने, कारण मुलं खूप कानकोन करतात ते खायला। अशा पद्धतीने आपले हे चायनीज ट्विस्ट असणारे घरच्या घरी अगदी खूप टेस्टी असे शेजवान नूडल्स तयार आहे, तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की कळवा। अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळते। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।